નામણે બધો આઈટી સુયોગ પાટીલ આદિત્ય ને સુયોગ ચલો મેચ ઓન કરો सामने तीन षटकांच आहे बॉलर नेम बेनकर कारण इम्पॉर्टंट मॅच आहे रोमेश फर्स्ट ओव्हर पहिला चेंडू ऑन साइडला हा लॉफ्ट स्ट्रोक आला पंच इशारा जरूर करतील दणदणीत षटकार सुरुवात मात्र षटकाराने करून देतोय आदित्य आदित्यला आपण जरूर पाहूया सुयोग हे नॉन स्ट्रायकर आणि रोमेशच्या या पहिल्या चेंडूवर दणदणीत फटका पुढचा चेंडू ड्राईव्ह करतोय डीप पॉइंट कडे एक षटकार आणि यानंतर येतोय आणखीन एक चौकार सुरुवात चांगली पाहायला मिळते बॅटिंग करताना पोदीकडून सामना महत्वाचा आहे सामना इम्पॉर्टंट आहे तीन षटकांचा सामना समोर बेनकर संघाकडे हितेन सारखा डेंजरस बॅट्समन मागच्या दोन तीन सामन्यामध्ये ज्या हितेननं गोलंदाजांवर आक्रमण केलं आणि आता त्या संघाविरुद्ध टार्गेट सेट करायचं रोमेश डॉट षटकार चौकार पुढचा चेंडू सावत पवित्रा कमबॅक चांगले आता बॅटिंग करताना आदित्यची भाषा त्यांनी ओळखली फुटबॉलचा वापर करतो मैदानावर आक्रमण तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या विरुद्ध जाळर असताना योजना आखताना आणि आपल्या कॅपॅसिटीवर काम करताना गोलंदाज रोमेश आक्रमणाचा प्रयत्न बॅटवर चेंडू आला नाही काही अंशी का होईना एज लागली यष्टीरक्षक आपलं काम करतोय आणि या एका धावेनं संघ पुढे सरकलाय एकूण धावा 11 रोमेश डॉट षटकार 4 चौथ्या चेंडूवर डॉट पाचवा चेंडू सिंगल तर नक्कीच आदित्य वय वर्ष सुद्धा त्याचं कमी आहे दोन धावेसाठी प्रयत्न यस 2 रन्स कम्प्लीट पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 20 मिनिटं बाकी आहेत 5 वाजलेत 5 वाजले टीम मीटिंगची परवानगी नाहीये टीम मीटिंगची परवानगी अंपायर नाहीये लक्ष असू द्या फक्त 20 मिनिटं बाकी आहे पॅकअपसाठी कारण सेकंड ओव्हर व्हाईट बॉल कविश आलाय ओव्हर नंबर 2 एकूण धावा दहा फलकावर 14 14 रन चांगला चेंडू मात्र बीट होतो आणि पहिला धक्का चला पोदी न्यू बॅट्समन रेडी राहा लगेच क्रमांक 3 वर आलाय पोदीकडून बॅट्समन हिरामन निक नेम कल्लू क्रमांक 3 वर आलाय आदित्य बांचला आदित्यनं एक षटकार चौकार दाखवला आणि आता धावा दाफलकावरती 14 आहेत कविश व्हाईट बॉल विकेट 14 धावा दाफलकावर बॅटिंग करताना पोदीनं टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतला बॅटिंग ऑन साईडला ड्राईव्ह करतोय दूरवर फिल्डर रेडी सिंगल मिळेल एकने दाफलक पुढे सरकलाय आणि प्रयत्न सुरू आहेत मोठे फटके खेळण्याचे दोन धावा वेगानं पूर्ण केलेत आणि संघाची धावसंख्या दाफलकावर पाहूया 16 चांगली लाईन कविश बेनकलकडून आज बेनकलचा सुद्धा खेळ चांगला पाहायला मिळाला त्यांची गोलंदाजी चांगली होती बॅटिंग त्यांच्याकडे चांगला भरणा होता आणि आता ह्या इम्पॉर्टंट मॅचमध्ये बघा कविश लाईन आणि लेंथ
चांगला दर्जा तो दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू, आक्रमणाचा प्रयत्न, बॅकअप चांगले. कविश, धावसंख्या दाव फलकावर पुन्हा एकदा आपण पाहूया, संघ पोहोचला आहे 17 धावा आतापर्यंत. कविश व्हाईट बॉल नंतर 5 चेंडू खूप चांगले फेकले, 3 धावा देत 1 विकेट. हा सुद्धा चेंडू चांगला आहे डीप कडे, मिस फील्ड होते. 1 धाव 2 धावेसाठी निघाले, धोका होईल नक्की, सिंगल मिळेल. 2 ओव्हर कम्प्लीट, फिल्डर फिल्डिंग एकत्रित येऊन देऊ नका. 2 षटकानंतर धावसंख्या दाफलकर पहिली बॅटिंग करताना पोधी विरुद्ध भेंडकळ, यापूर्वी आपण पाहतो आजच्या दिवसातील फायनल मध्ये प्रवेश केलाय तो बेलवलीनं, त्यांना सुद्धा आपण इथे जरूर पाहतोय. कविश टोटल रन्स 18 रन ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर संकेत आलाय ओव्हर नंबर 3 भेंडकळकडून पोधीसाठी. आता बॅटिंग करताना आक्रमकता त्यांना दाखवणं महत्वाचं आहे. संकेत ओ ड्राईव्ह करतो दूरवर, फिल्डर रेडी आहे तिथे लॉंग ऑनला, आणि नक्कीच सिंगल मिळेल. 19 धावा दाफलकावर आता संघ पोहोचला 20. संकेत च्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ चांगली बॉलिंग, बघा काय दिशा टप्पा विभिन्नता दाखवते, प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच्या योजना इथं मात्र सक्सेस होताना. स्लॉग ओव्हर डेट ओव्हर मध्ये तो बांधून ठेवण्याचं काम करतोय. हा चेंडू सुद्धा चांगला होता, मोठा फटका नाही, अपील करतो पंचांकडे आणि पंचांचा इशारा आलाय लेग बायस. संघ पुढे सरकेल. 19 धावा दाफलकावरती 21. नवी मुंबई महानगरपालिकेचे विकास अधिकारी आज दिवसभर हर्षद मडवी आमच्या समोर जॉईंट होते, आणि नवी मुंबईचे रूल्स काय असतात त्यांनी तेजस मात्रे यांना सांगितलं मगाशी. डीप कडे खेळतोय जरूर डिक्लेअर झोन मध्ये, आणि धावा मिळतील सिंगल. 19 धावा दाफलकावरती 22 रन्स. शेवटचा चेंडू 10-22 आहेत. पोधीनं टॉस जिंकला, बॅटिंग करतोय. संकेतला आपण जरूर पाहूया, समोर उभा आहे सुयोगला साथ देणारा हिरामण सुद्धा मैदानावर. शेवट गोड होणार का? ओ स्किलिंग शॉट, फटका चांगला आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया, व्हेरी क्लोज आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. यस 4 रन्स टोटल रन्स. शेवट मात्र थोडा खराब झाला भेंडकळ संघाला, फटकाच तेवढा चांगला होता सुयोगच्या बॅट मधून. 3 षटक संपली, 19 धावा दाफलकावर 26-27 टार्गेट. 5:06 झालेत, बघा 20 मिनिटं बाकी आहेत. थोडा स्पीड अप करा. 27 टार्गेट आहे.
चला फिल्डिंग लावून घ्या पोदी संघ, फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. पोदीला विनंती करतो मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. 27 धावांचं टार्गेट आहे, मॅच ऑन करा. बेंडकर विरुद्ध पोदी यांच्यामध्ये होणारी फाईट, बीसीसी बेंडकर नक्कीच आपण ऐकूया. आता हर्षित मडविया ना चला सामना सुरू होतोय. आता पुन्हा एकदा सेकंडिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत. किंजल स्पोर्ट्स आदर्श स्पोर्ट्स आयोजित किंजल ट्रॉफी 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट क्रीडा स्पर्धा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आता अंतिम टप्पा अगदी जवळ आलाय. चला बेलवली टीमचे कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. टीम बेलवली कॅप्टन चारही मुंड्या चित केलं होतं. गेल्याही मॅच मध्ये 50 धावा विपक्ष मोरावे या टीमने उभ्या केल्या. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटचा संपर्क नाही, नीट असं जमलेलं नाही, त्यामुळं सिंगल फक्त मिळाली. चला थोडस फास्ट खेळा, कारण आता 5:30 अगोदर आपल्याला खर तर हे मैदान रिकामा करायचं. चला टीम बेलवली कॅप्टन आही बॉल थोडासा टप्पा मागे ठेवला होता, बीट करून मागे चालला विकेट कीपर जवळून. तर पाहू शकू शकतो आपण किती धावा या ठिकाणी मात्र मिळतील. तर अजूनही डिसिजन मात्र पेंडिंग डिक्लेअर आलेला आहे. येस, एकच धाव मिळणार आहे. सो योग्य निर्णय पंचांचा आणि आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळेल. रन आली एक. पुढचा बॉल तयार बॉलर ओ यावेळेस मात्र पहा समोरच्या दिशेने उडवून खेळण्याचा प्रयत्न झाला या बॉलला, परंतु अद्यापही कनेक्शन प्रॉपर होताना दिसत नाहीये. आणि सिंगल डबलने काम तर अजिबात चालणार नाही, कारण या मैदानावरती आता या अंतिमच्या क्षणाला तुम्हाला धावा पूर्ण करायच्या 3 ओव्हरमध्ये 26 च्या धावा. खरं तर
आठ पेक्षा पुढची सरासरी इथून मात्र गाठून चालली आहे. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल, हा देखील बॉल मागे जाणार. आणखी एक सिंगल रन, सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल झाली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त सहा. आठच्या पेक्षा पुढची सरासरी हवी होती. टार्गेट 27 टार्गेट आहे आय गेस. आणि येणारे 12 बॉल आणि 21 करायचे आहेत, 12-21. पहिल्या ओव्हरला 6 धावा आल्यात आणि आता 21 धाव्यांची गरज. चला प्लीज पोदी टीम वेळ घेऊ नका, कारण ऑलरेडी आपल्या माध्यमातून भरपूर वेळ घेतला गेला आणि त्यामुळे जर असं काही घडलंच तर पंच योग्य ती कारवाई करतील. सर्कल नाही आपल्याकडे. आकाश पॅट्रिक्स बॉलिंग ट्रॅक वरती नव्याने येताना आपल्या पाहायला मिळणार. दुसरे षटक हाताळण्यासाठी 12 मध्ये हवेत 21. मॅच कुठे टर्न होईल याचा थांग पत्ता नाहीये, नॉट शुअर अबाउट. कोणत्याही क्षणी सामना पलटू शकतो, कारण हितेन आहे समोर आक्रमक फलंदाज बेणखल टीमचा. याही वेळेस मात्र बॉल सोडून दिल्यानंतर अमोल सर आम्हाला कळवतील हा वाईड आहे. 20 राहिल्या, सरासरी 10 ची झाली. आता 12 बॉल मध्ये 20. हा ही बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, लाऊ डपी परंतु नाही. उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त भार पंचांवरती नाहीये. फक्त डॉट बॉल इथून मात्र आपण सांगू शकतो. चांगली बॅटिंग सध्या करतो आपल्या टीम साठी हितेन. समवेत बॅट्समन निशांत, सिंगल डबलचं क्रिकेट थोडस आव्हानात्मक आहे, परंतु इथून थोडा पवित्रा घ्यावा लागेल. येस, गिअर शिफ्ट झालेत आणि हितेनने मात्र आता टॉप गिअरला गाडी चालवणं पसंत केलंय. षटकार आला आकाशच्या या गोलंदाजीवरती, आव्हानाला मात्र प्रति उत्तर देत असताना षटकार. 6 रन, येणारे बॉल बाकी आहेत 10 आणि धावा मात्र करायचे आहेत इथून पुढे जिंकण्यासाठी 14. 10 बॉल मध्ये 14 हवे आहेत. चला प्लीज, 10 बॉल मध्ये 14 हवे आहेत. अजूनही मॅच पोदी टीम सहजासहजी सोडायला तयार नाहीये, काहीही कोणत्याही क्षणाला घडू शकत, कारण हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट, अनसर्टिनिटी भरपूर आहे. आहे बॉल लेग स्टंप सोडून चाललाय, वाईड बॉलचा इशारा अंपायर कडून आपल्याला पोहोचतोय. पॅट्रिक्स पुढचा बॉल आकाशचा हाफ ट्रॅक करत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होईल का वेगाने, स्टॉप कॉल इथे आता मात्र पाहू शकताय. पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी निर्माण झालेली परंतु नाही. देर वॉज अ गुड डिसिजन, चांगला निर्णय होता दोन्ही बॅटर, कारण अशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करत राहणं हे देखील टीमसाठी फार महत्वाचं आहे, कारण येणारे आता बॉल बाकी आहेत ते म्हणजे 9 आणि धावा करायच्या आहेत 12. 9 मध्ये 12 बनवायच्या आहेत, त्यामुळे 9 बॉलमध्ये जास्तीत जास्त फोकस असेल दोन षटकारांसाठी, कारण सिंगल डबलचे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला गुंतवून ठेवणार या मॅचमध्ये. इथे चांगला फटका, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. एक टप्पा दोन टप्प्याची मदत घेत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
अजूनही 10 धावांची गरज, 8 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. काही सामना आहे आजच्या दिवसातील हा उपांत्य सामना, यानंतर पुढचा आजच्या दिवसातील अंतिम सामना. ओ बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, विकेट कीपर डाऊन द बॉल, येस टेकन सक्सेसफुली कॅच. आणि तो मात्र आणखीन पहिला धक्का बसलाय तो म्हणजे बीसीसी भेंकल टीमला. चला लवकर बॅट्समन पाठवा आणि सामना सुरुवात करा, कारण बॉल बाकी राहिले 7 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 10. 7 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. यशपाल जो एक षटकार हितेनच्या बॅट मधून आलाय, तो षटकार मात्र या मॅचचा टर्निंग पॉइंट राहणार आहे, कारण धावा चेस झाल्या तर तो षटकार कारणीभूत ठरणार आहे, आणि नाही चेस झाल्या तर स्ट्राईक रोटेट न होणं हेच त्याला कारणीभूत ठरेल. टॅप केला, बॉल मागे चाललाय, एक रन पूर्ण, दुसरीचा कॉल दिला गेलाय परंतु नाही. चांगला निर्णय, दोन्ही बॅट्समन पुन्हा एकदा एक सिंगल वरती सॅटिस्फाय होत आहेत. आणि टीम मीटिंग घेऊ नका या सूचना, कारण 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत, 9 6 मध्ये 9. टीम मीटिंग घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे, लगेचच ओव्हरला सुरुवात करा. गोलंदाजी ट्रॅक वरती महत्वाची 6 चेंडू हाताळण्याची जबाबदारी आता मात्र स्वीकारतो बॉलर आदित्य साळवे. ओव्हर द विकेट, हे आणखी एक इथे मात्र पाहू शकताय, वाईड, यावेळेस हा वाईड आहे, परंतु थोडीशी निराशा जरूर पसरली आहे पोदी टीमच्या खेळाडूंमध्ये. हितेन आता मात्र हितेन काहीसा इथेही मिस झालाय बॉल, कदाचित सामना पिळेल. कोदी टीम मात्र या सामन्यावरती आपलं वर्चस्व गाजवू शकत, मरता क्या नाही करता अशी परिस्थिती सध्या मैदानावरती निर्माण झाली आहे. आणखीन एक डॉट पडलाय बॉल, म्हणजे सामन्यावरती आपली पकड घट्ट निर्माण केली ती म्हणजे पोजी टीमने. आता मात्र येणारे बॉल बाकी आहेत 3 आणि धावा मात्र करायच्या आहेत त्या 8. 3 मध्ये 8, एक बॉल जर निघाला तर पुढचा सगळा प्रवास सोपा होऊन जाईल, परंतु हा मैदान विजयाची हमी तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत देणार नाही, कारण पहिली मॅच ही आठवा ज्यामध्ये अंतिमच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले गेलेत. हे पहा आणखीन एक आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, वाईड बॉल तर जरूर आला परंतु रन घेण्याची अनुमती पंचांनी नाकारली, कारण तुम्ही दोन्ही बॅटर 7 पाहिजे 7, 3 मध्ये अंपायर वाईट, हा तीन बॉल 7 बॉलर तयार. ओहन साइडला खेळले, गॅप मध्ये आहे, एक रन इथे मात्र मिळेल आणि फक्त एकच आता मात्र राहिलं 6, 2 मध्ये 6. प्रचंड आत्मविश्वास आहे हितेनला स्वतःवरती आणि तोच आत्मविश्वास आता कामी येणार का हे देखील पाहणं गरजेचं. बेलवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत, शेवटचे 2 बॉल
आणि दोन बॉल मध्ये सहा धावांची गरज. काय सामना आहे, अतिशय चुरशीचा अटीतटीची ही लढत आपल्या रंगतदार स्थितीमध्ये सर्वांसमोर आली आहे. उदयाचे ठोके वाढवणारा हा रंजकदार सामना आपल्या समोर आहे. परंतु हितेन दोन बॉल मध्ये सहा पाहिजे समोर असणार आहे तो म्हणजे हितेन आणि त्याच्या अगेन्स्ट हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. एक रन तर पूर्ण झाली आहे. दुसरी साइड पलटतील वरती थ्रो झालाय. रन आउटला चान्स आहे आणि इथे मात्र आउट. दुसरी रन घेत असताना बॅट्समन होतो हितेन बाद. परिस्थिती मात्र आता कठीण झाली आहे बीसीसी भेंडखेल टीम साठी. आता मोठं आव्हान खर तर नव्याने आलेला बॅटर यशपालने जे मधले तीन डॉट बॉल खेळलेत हे मात्र या मॅचला कलाटणी देणारे असतील. आणि निश्चितपणे या दोन धावा जरी घेणं टाळलं असतं तरी मोठ्या फटक्यांसाठी हितेन ओळखला जातो. षटकाराची धमक त्याच्यामध्ये आहे. जरी थांबला असता तरी सहा धावा या शेवटच्या मोमेंटला. शेवटचा बॉल आणि पाच हव्यात म्हणजे कंपल्सरी षटकारच हवा. म्हणजे तेच सांगण्याचा प्रयत्न झाला की शेवटपर्यंत हितेन उभा राहिला असता तरी चालला असता. एक बॉल पाच ऑन साइडला फटका फसलाय आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे पोदी टीमने. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम बीसीसी भेंडखळ.